अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे. आता आपण तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे भागायचे ते पाहूया. यासाठी काही उदाहरणे सोडवू. उदाहरण एक. मधुजवळ 100 रुपयांच्या 3 नोटा, 10 रुपयांच्या 6 नोटा व 1 रुपयांची 9 नाणी असे 369 रुपये आहेत. नीना, बीना व नागेश यांच्यामध्ये ते सारखे वाटायचे आहेत, तर ते कसे वाटता येतील? मुलांनो, वरील उदाहरणात 369ला 3 ने भागावे लागेल, कारण हे रुपये तिघांना समान वाटायचे आहेत. म्हणून प्रथम 100 रुपयांच्या 3 नोटा वाटू. 3 भागिले 3 = 1, किंवा 3 ला 3 भागले असता 1 चा भाग जातो, म्हणजेच प्रत्येकाला 100 रुपयांची 1 नोट मिळेल. 10 रुपयांच्या 6 नोटा तिघात वाटायच्या. 6 भागिले 3 = 2, म्हणजे प्रत्येकाला 10 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे 20 रुपये मिळतील. 9 रुपये तिघात वाटायचे. 9 भागिले 3 = 3, म्हणजे प्रत्येकाला 3 रुपये मिळतील. म्हणजे प्रत्येकाला 100 रुपये + 20 रुपये + 3 रुपये = 123 रुपये मिळतील. उदाहरण 2. 484 / 4 = किती? सर्वप्रथम 4 ने 4 ला भाग देऊ. 4 × 1 = 4. 1 ने भाग जातो म्हणून वर भागाकारात 1 लिहू व 4 मधून 4 वजा करू. आता दशकस्थानी असलेले 8 आपण खाली घेऊ. 4 ने 8 ला सुद्धा भाग जातो. 4 × 8 म्हणून वर 2 लिहू व 8 मधून 8 वजा करू. त्यानंतर 4 एकक खाली घेऊ. पुन्हा 4 ला 4 ने भाग जातो म्हणून वर भागाकारात 1 लिहू व 4 मधून 4 वजा करू. बाकी राहिले 0, म्हणून 484/4 यांचा भागाकार 121 येईल. उदाहरण 3. 100 रुपयांच्या 4 नोटा, 10 रुपयांच्या 6 नोटा आणि 1 रुपयाची 5 नाणी असे 465 रुपये 5 जणांत वाटायचे आहेत, तर ते कसे वाटता येतील? पहा मुलांनो, 465 रुपयात 100 रुपयांच्या 4 नोटा आहेत. 4 मधून 5 ची 0 पटच वजा करता येते. याचाच अर्थ 100 रुपयांची नोट कुणालाही मिळू शकत नाही, म्हणून भागाकारात शतकस्थानी 0 लिहिला. 100 रुपयांच्या 4 नोटा सुट्या करून त्यांच्या 10 रुपयांच्या नोटा केल्या, त्या 5 जणांत वाटू. 5 ची जास्तीत जास्त 9 पट 46 मधून वजा करता येते, म्हणून 9 चा भाग देऊ. 46 + 45 = 1, म्हणजे 10 रुपयांची 1 नोट उरली. ही 10 रुपयांची नोट सुटी करून मिळालेले 10 सुटे रुपये व पहिले 5 असे 15 सुटे 5 जणांत वाटू. 5 * 15 म्हणून 3 चा भाग जातो. 15 + 15 = 0 बाकी उरेल. 93 हा भागाकार आला, म्हणून 465 रुपये 5 जणांत समान वाटल्यास प्रत्येकाला 93 रुपये मिळतील.